नमस्कार, एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाइस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत भूनिंबादी काढा या प्रोडक्टविषयी. जेव्हा तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त ॲसिडिटी असते, हायपर ॲसिडिटीचा त्रास असतो, डेली तुम्हाला ॲसिडिटीसाठी किंवा पित्तासाठी जर गोळ्या घ्याव्या लागत असतील किंवा काही लोकांना अशी सवय असते की त्यांना जर पित्त झालं तर डेली त्यांना ज्यावेळी ब्रश करतो तेव्हा उलटी करून ते कंपल्सरी ते पित्त बाहेर काढतात, नाहीतर दिवसभर त्यांचं तोंड कडू तरी पडतं नाहीतर आंबट तरी राहतं. अशा लोकांसाठी हे एक आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे. तर पित्त होण्याची खूप सारी कारणं आहेत. तुम्ही जर रेग्युलरच्या आहार जर तुमचा तिखट असेल, प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही तिखट खात असाल, किंवा तुमची जर झोप व्यवस्थित नाही झाली, तुम्ही जर एखाद्या मानसिक तणावामध्ये असाल, किंवा जर तुम्हाला रेग्युलर क्षमतेपेक्षा जास्त काम पडतं, तर अशा गोष्टींनीही पित्त होतं. किंवा जर तुम्हाला कधी कधी भूक लागली परंतु तुम्ही जेवण नाही करत, किंवा काही कारणांमुळं तुमचा जेवणाचा टायमिंग हा उशिरा होतो, किंवा कधी कधी भूक आपल्याला नाही परंतु आपण कंटिन्यू खात राहतो, तर अशा वेळीही पित्त होतं. जर तुम्ही जास्त नॉनव्हेज खात असाल तर तरी देखील पित्त होतं. किंवा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त आंबट खात असाल, किंवा ज्यामध्ये व्हिनेगर आहे असं खात असाल, किंवा जास्त गरम गरम जर खात असाल तर तेव्हा देखील पित्त हे होऊ शकतं. आता पित्त झालं हे कसं ओळखायचं? तर पित्तामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो, किंवा खूप जास्त गरम होतं, घाम येतो, काही लोकांच्या शरीराचा दुर्गंध येतो, किंवा काहींना तोंड येण्याचा प्रॉब्लेम येत असतो, किंवा घशात सूज येते. आणि राग येणं हे देखील एक पित्ताचं कारण आहे. तुम्हाला जर जास्त पित्त झालं तर खूप जास्त राग देखील येतो, पित्तामुळे चक्कर देखील येते, वारंवार थंड खाण्याची इच्छा होते, काही लोकांचं डोकं दुखतं पित्तानी, तोंड कडू पडतं किंवा तोंड आंबट पडतं, करपड्डेकर येते, व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे पोट गच्च असल्यासारखं वाटतं, मळमळ होते आणि काहींना उलटी देखील होते. काही आहारावरती पण डिपेंड असतं की पित्त होणं. जर तुम्ही जर जास्त डाळीचं किंवा तुरीची डाळ वगैरे जर खाल्ली तर काही लोकांना त्यांनी देखील पित्त होतं. तर हे पित्त होण्याचं टाळण्यासाठी तुम्ही तिखट खाण्याचं प्रमाण कमी करा, नॉनव्हेज कमी करा, किंवा ज्या तुमच्या जेवणाच्या वेळा आहेत त्या सांभाळा. रेग्युलर ज्या टायमिंगला आपण जेवतो त्याच टायमिंगला जेवा, ते कमी जास्त करू नका. आणि तुमच्या शरीराला जेवढं झेपते तुमच्या क्षमते एवढंच काम करा, जास्त काम करू नका. असे काही घटक आहेत रेग्युलरचे, ते जर आपण बॅलन्स करून आपल्या पित्ताची लेवल पण आपण बॅलन्सही करू शकतो. ॲसिडिटी झाली असं केव्हा म्हणायचं? आपल्या शरीरामध्ये pH हा एक फॅक्टर असतो. शरीराच्या प्रत्येक भागाचा pH हा वेगळा असतो. आता जर आपण पोटाचा जर विचार केला तर स्टमक pH, टोटल pH हा 1 ते 14 ह्या काउंटमध्ये असतो. जर 1 ते 7 pH असेल तर तो ॲसिडिक असतो, आणि 7 च्या पासून पुढे असेल, 7 ते 14 असेल तर तो बेसिक असतो, आणि प्रॉपर 7 हा न्यूट्रल पॉईंट असतो. आणि आपल्या पोटाचा pH हा हायली ॲसिडिक असतो, 1.5 ते 3.5 ही लेवल म्हणजे आपल्या स्टमकमधल्या ॲसिडिटीची लेवल असते, pH लेवल. आणि जेव्हा ही लेवल वाढते तर तेव्हा त्याला ॲसिडिटी झाली किंवा पित्त झालं असं म्हणतात. तर ह्या ॲसिडिटीसाठी भूनिंबादी काढा हा खूप जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला एखादे आयुर्वेदिक प्रोडक्ट तुम्ही जर शोधत असाल तुमचं पित्त कमी करण्यासाठी, तर हे 100% खूप जास्त फायदेशीर असणार आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला आम्ल पित्त असेल, रक्तपित्त असेल, तर ह्या दोन्हीसाठी पण हे चालणारं प्रोडक्ट आहे. हे तुमची ॲसिडिटी तर कमी करतंच, पण त्याच्याचबरोबर तुमचं डायजेशन जे आहे, जी पचन शक्ती जी आहे ती चांगली करतं, आणि तुमच्या तोंडाची जी गेलेली चव आहे ती परत आणतं, जे तोंड तुमचं आंबट पडतं किंवा कडू पडतं तर ते होत नाही तुम्हाला, ज्या करपड्डेखर वगैरे येते तर ती यायची पण बंद होते. तुम्ही ज्या रेग्युलर पित्ताच्या टॅबलेट घेतात तर त्या चांगल्या नसतात, त्याने काही दिवसांनी तुमचं पित्त त्यांनी कंट्रोल होत नाही, परंतु तुम्हाला फक्त गोळ्यांची मग सवय लागून जाते. पण जर तुम्ही हे प्रोडक्ट जर घेतलं तर याची सवय वगैरे लागणार नाही, आणि शिवाय तुमचं पित्त हे कायमस्वरूपी कमी होतं. आता बघूयात की याचा डोस कसा घ्यायचा. तर 2 ते 3 चमचे हे भूनिंबादी काढा घ्यायचा, आणि त्याच्याचबरोबर 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचं, दोन्ही सम प्रमाण पाहिजे. हे दोन्ही चांगलं मिक्स करायचं आणि पाण्यासोबत घ्यायचं. हे तुम्ही जेवणानंतर घ्यायचं, सकाळी पण जेवणानंतर आणि रात्री पण जेवणानंतर हे औषध तुम्ही घ्यायचं. तर याने तुमचा हायपर ॲसिडिटीचा त्रास कमी होईल, तुमची करपड्डेकर बंद होईल, जे तुमचं आम्लपित्त आहे, रक्तपित्त आहे, तोंड आंबट पडतं, कडू पडतं, हे सर्व जे प्रकार आहेत ते पूर्ण बंद होतील. ह्या काढ्याचं जर तुम्ही कंटिन्यू 2 ते 3 महिने जर सेवन केलं तर तुमचा पित्ताचा त्रास हा पूर्णपणे नाहीसा होईल. तुम्ही कोणत्याही कंपनीचा भूनिंबादी काढा घेऊ शकता, तो बैद्यनाथचा आहे किंवा वासूचा घेऊ शकता, किंवा साडू म्हणून आहे त्याचा घेऊ शकता, तर कोणताही घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.